गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण ड्रग्ज ॲक्टिंग रेनिन एंजियोटेन्सिन सिस्टीम हा टॉपिक डिस्कस करत आहोत. ऑलरेडी आपलं एक लेक्चर यावर झालेलं आहे आणि रास सिस्टीमचं फिजिओलॉजी पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. म्हणजे रास सिस्टीम ही कशी ॲक्टिवेट होते, सर्क्युलेटिंग रासमध्ये ही जी गोष्ट आहे ही काय आहे, त्याचप्रमाणे आपण लोकल रासमध्ये इंट्रेन्सिक रास आणि एक्सट्रेन्सिक रास ह्या डिटेल गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं होतं की रास सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यामुळं एक एंजियोटेन्सिन 2 चं प्रोडक्शन वाढ जे आहे एंजियोटेन्सिन 2 ची सिंथेसिस होते आणि हा एंजियोटेन्सिन 2 वेगवेगळ्या सिस्टीमवर काय इफेक्ट करतो हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर आपण पाहिलेलं होतं की एंजियोटेन्सिन 2 जो आहे तो रास सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यामुळं त्याची सिंथेसिस होते आणि ती कशी होते ते पाहिलेले आपण. ओके, तर रेनिन नावाचा जो हार्मोन आहे तो जस्टाग्लोमेरुलर सेलमधून रिलीज झाल्यानंतर तो लिव्हरमध्ये अँजियोटेन्सिनोजनचं कन्वर्जन अँजियोटेन्सिन 1 मध्ये करतो आणि हा अँजियोटेन्सिन 1 नंतर सर्क्युलेशनमध्ये येतो आणि सर्क्युलेशनमध्ये जात असताना एंडोथेलियल सेल्स जे आहे ते एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइमच्या माध्यमातून एंजियोटेन्सिन 1 चं कन्वर्जन एंजियोटेन्सिन 2 मध्ये करतात आणि हे प्रिडॉमिनंटली जे ब्लड वेसल लंग्स आहेत त्यात दिसून येतं आणि हा एंजियोटेन्सिन 2 त्याचं कार्य एंजियोटेन्सिन रिसेप्टरच्या माध्यमातून करतो. त्याचे 2 प्रकार आहे, AT1 रिसेप्टर आणि AT2 रिसेप्टर. तर 81 रिसेप्टर थ्रू अँजियोटेन्सिन 2 च्या काय ॲक्शन्स आहे आपण ते मागील लेक्चरला पाहिलं, तर जस्ट 5 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करू जेणेकरून जेव्हा आपण ड्रग डिस्कस करू रास सिस्टीम वर ॲक्ट होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या ॲक्शन्स लक्षात येतील. तर आपण पाहिलेलं होतं की अँजियोटेन्सिन 2 रिस्पॉन्सिबल फॉर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन अँड सोडियम वॉटर रिटेन्शन अँड ड्यू टू दॅट इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. ऑन हार्ट एंजियोटेन्सिन 2 प्रोड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. आणि आपण हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये पाहिलं होतं की कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये सिम्पॅथेटिक आणि रास सिस्टीम ॲक्टिवेट होऊन कार्डियक आउटपुट रिस्टोअर करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये जेव्हा पेशंट हार्ट फेल्युअरमध्ये जातो त्यावेळेस बॉडी 2 सिस्टीम ॲक्टिवेट करतं, एक आहे सिम्पॅथेटिक आणि दुसरी आहे रास सिस्टीम. सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या माध्यमातून नॉरएड्रेनालिनची ॲक्शन हार्टवर होते आणि रास सिस्टीमच्या माध्यमातून एंजियोटेन्सिन 2 प्रोडक्शन होतं. आणि ते रास सिस्टीम ॲक्टिवेशन आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेशन कार्डियक आउटपुट रिस्टोअर करतात. परंतु एंजियोटेन्सिन 2 जसं बेनिफिशियल इफेक्ट हार्टवर करतो त्याचप्रमाणे या कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरच्या प्रोसेसमध्ये काही हार्मफुल इफेक्टही त्याचे आहेत. आणि एंजियोटेन्सिन 2 काय हार्मफुल इफेक्ट करतो हे आपण का मागील लेक्चरला पाहिलं. हायपरट्रॉफी, हायपरप्लेझिया, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन आणि ह्या सगळ्या चेंजेसला आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतो. आणि हा एक दुष्परिणाम रास सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यामुळं होतो, तसेच सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या ॲक्टिवेशनमुळंही होतो. आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये एक बाजू त्यांची चांगली आहे की ते कार्डियक आउटपुट रिस्टोअर करतात, परंतु दुसरी बाजू अशी आहे की हे जे चेंजेस आहे बॉडीच्या दृष्टीने हानिकारक आहे आणि त्याला आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट असं म्हणतो. MIच्या पेशंटमध्ये रास सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यानंतर जिथं इन्फार्क्ट आहे त्या साईजचं फायब्रोसिस आणि डायलेटेशन होतं आणि नॉन इन्फेक्टेड साईजची हायपरट्रॉफी होती हे आपण पाहिलेलं आहे. तर हे सीवीएस रिलेटेड ॲक्शन्स मागील लेक्चरला आपण डिस्कस केल्या. स्मूथ मसलवर एवढं सिग्निफिकंट ॲक्शन नाही आहे. ॲड्रेनल कॉर्टेक्सवर काय ॲक्शन आहे की एंजियोटेन्सिन 2 हे ॲड्रेनल कॉर्टेक्सवर ॲक्ट होऊन अल्डोस्टेरॉनचं रिलीज करतं आणि हा अल्डोस्टेरॉन नंतर सोडियम वॉटर रिटेन्शन करण्यासाठी
उपयुक्त ठरतो. तर एंजियोटेन्सिन टू स्वतः ही सोडियम वॉटर रिटेन्शन करतं. 81 रिसेप्टर थ्रू त्याची PCT वर ॲक्शन आहे आणि एंजियोटेन्सिन टू अल्डोस्टेरॉनचं रिलीज वाढून अल्डोस्टेरॉन जो रिलीज झालेला आहे तो लेट DCT अँड कलेक्टिंग ट्यूबुलवर ऍक्ट होऊनही सोडियम वॉटर रिटेन्शन होतं. ओके, सोडियम आणि वॉटर रिटेन्शन अल्डोस्टेरॉनने झाल्यामुळं त्या बदल्यात सोडियम रिटेन्शनच्या बदल्यात अल्डोस्टेरॉन पोटॅशियम आणि H+ एक्सक्रीशन करतो. किडनीवर काय ऍक्शन आहे यांची? सोडियम वॉटर रिटेन्शन आहे. त्याचप्रमाणे ते क्लोराईड बायकार्बोनेटचंही रिअब्सॉर्प्शन करतात. आता रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एंजियोटेन्सिन टू काय करतं हे आपण पाहिलेलं आहे आणि नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये काय करतो हे पाहिलेलं आहे. तर नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये एंजियोटेन्सिन टू जो आहे तो नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये रिनल ब्लड फ्लो आणि GFR कमी करतो कारण तो एफरंट आर्टेरियोल जास्त ऍक्ट होतो इफ्रंटपेक्षा. परंतु रिनोव्हॅस्क्युलर डिसीजचे पेशंट जे आहेत ज्यांच्यात रिनल आर्टरी स्टेनोसिस झालेलं आहे त्या पेशंटमध्ये एंजियोटेन्सिन टू ची ऍक्शन इफ्रंट आर्टेरियोल जास्त असते एफ्रंटपेक्षा आणि त्याच्यामुळं ते GFR मेंटेन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणजे एंजियोटेन्सिन टू रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये GFR वाढवतात. हा पॉइंट लक्षात आहे ना तुमच्या काय मागच्या लेक्चर तर डिस्कस केलेला आठवतोय? ओके हो सर ओके ओके. आता बाकीच्या ऍक्शन थोडक्यात आपण पाहूया. एग्जाम मध्ये कसं आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ड्रगची जेव्हा विचारतात त्यानंतर फार्माकोलॉजिकल ऍक्शन लिहितानी जर तुम्हाला एंजियोटेन्सिन टू चे ऍक्शन माहीत असतील त्याच्या विरुद्ध ह्या ड्रग एंजियोटेन्सिन टू चं प्रोडक्शन कमी करणारे किंवा त्यांचे ऍक्शन इनहिबिट करणाऱ्या ड्रगचे ऍक्शन असतील. ओके, CNS वर एंजियोटेन्सिन टू काय करतो की CNS मध्ये एंजियोटेन्सिन टू ची जे ऍक्शन्स आहे त्यामध्ये की तो ADH रिलीज करतो, ड्रिंकिंग बिहेवियर इन्क्रीज करतो आणि त्याच्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढण्यास मदत होते. म्हणजे एंजियोटेन्सिनचा ओव्हरऑल इफेक्ट हा प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपांड होतो, स्वतः जाऊन PCT वर ऍक्ट होतो, अल्डोस्टेरॉनला रिलीज करून लेट DCT आणि कलेक्टिंग ट्यूबल वर ऍक्शन होते, EDH रिलीज केल्यामुळं कलेक्टिंग डक्ट वर वॉटर रिअब्सॉर्प्शन होणार आहे, ड्रिंकिंग बिहेवियर वाढलं त्यामुळे वॉटरचं इनटेक वाढणार आहे. तर ओव्हरऑल एंजियोटेन्सिन टू हे प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढवण्यास मदत करतं हा यातून सिद्ध होतं. ओके, त्याचप्रमाणे एंजियोटेन्सिन टू सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढवतो त्यामुळे प्रेशर रिस्पॉन्स येतो. ओके, पेरिफेरल ॲक्शन्स पण आपण पाहिलेले आहे की पेरिफेरल न्यूरो ट्रान्समीटर पेरिफेरल न्यूरॉन्सवर नॉरॅड्रेनेलिनचं रिलीज हे ड्रग एंजियोटेन्सिन टू वाढवतो. नॉरॅड्रेनेलिनचं रिअपटेक हे इनहिबिट करतात आणि त्याचप्रमाणे पेरिफेरल ॲड्रिनर्जिक रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी टू ॲड्रिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर एंजियोटेन्सिन टू वाढवतो आणि ह्या सगळ्यामुळं प्रेशर रिस्पॉन्स येण्यास मदत होते. म्हणजे सेंट्रल ॲक्शननी सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढणार आणि पेरिफेरल ॲक्शनमध्ये पेरिफेरल न्यूरॉनमधून सिम्पॅथेटिक न्यूरॉनमधून नॉरॲड्रिनलिनचा रिलीज वाढणार, नॉरॅड्रिनलिनचा रिअपटेक इनहिबिट होणार आणि नॉरॅड्रिनलिन रिसेप्टर्स जे आहेत ॲड्रिनर्जिक रिसेप्टर त्यांची सेन्सिटिव्हिटी पण वाढवणार आणि ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल इफेक्ट प्रेशर रिस्पॉन्स होण्यात येतो. म्हणजे ब्लड प्रेशर एंजियोटेन्सिन टू ने कसं वाढतं? एक तर वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि दुसरं सोडियम वॉटर रिटेन्शन होतं आणि त्यामुळं ब्लड प्रेशर वाढण्यास मदत होते. ओके, ड्रग ॲक्टिंग ऑन रास आपण पाहिलेले आहेत, 5 प्रकारचे ड्रग आहेत. ओके, बीटा ब्लॉकर, डायरेक्ट रेनिन इनहिबिटर, त्यामध्ये ॲलिसकायरिन आहे, एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम इनहिबिटर, सर्व ते ड्रग प्रिलनी एंड होतात, ARBs आपण पाहिलेत सगळे एंड होतात सार्टाननी आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टन इप्लिरिनॉन. तर हे सगळे ड्रग मागच्या लेक्चरला मी क्लासिफिकेशन डिस्कस केलं तर आता मी पहिले कॉन्सन्ट्रेशन AC इनहिबिटरवर करत आहे. लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने AC इनहिबिटर्स आणि ARBs हे दोन ग्रुप तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यांचे मेकॅनिझम, युजेस, ॲडवर्स इफेक्ट आणि ERB आणि AC इनहिबिटरच्या ॲक्शनमधला फरक काय आणि दोघांमध्ये उपयुक्त
चांगले कोणते आहेत? म्हणजे दोन्हींच्या युजेस सेम आहेत, परंतु बेटर कोणते आहेत? किंवा आपण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, तुम्हालाही माहिती आहे, ARBs आपण जास्त यूज करतो, AC इनहिबिटर. तर ARBचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत AC इनहिबिटरवर, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 2 मार्क्सला. त्यामुळे AC इनहिबिटर्स आणि ARBs हे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. तर आपलं आता आजचं लेक्चरचं टॉपिक जो आहे तो स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरचं मी ओव्हरऑल 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सारांश सांगितलेला आहे. आता ॲक्च्युअल आपण ड्रग्सकडे वळूया, आणि ग्रुप जो आहे पहिला मी तो डिस्कस करणार आहे, ACE इनहिबिटर्स. ओके, ACE इनहिबिटर. ओके, कधी कधी हे ड्रग आहे ना, या ड्रग बरोबर कन्फ्यूज होतो, नावामध्ये कन्फ्यूज होतो, ड्रगच्या नावामध्ये नाही. ACE इनहिबिटर कशा बरोबर कन्फ्यूज होता, या ग्रुपचं नाव माहित आहे? ऍसिटिल कोलीन ॲसिटिल कोलीन इस्टरेज इनहिबिटर, बरोबर आहे? तर ह्या 2 ग्रुपमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कधी कधी नोट, शॉर्ट नोट येते, ॲसिटिल कोलीन इस्टरेज. अँटी कोलीन इस्टरेज विचारलं तर लक्षात येतं, पण नुसतं ॲसिटिल कोलीन इस्टरेज इनहिबिटर असं जर आलं तर ते ACE कन्फ्यूज होतं काही जण. तर ACE इनहिबिटर्स हे वेगळे आहेत, आणि ॲसिटिल कोलीन इस्टरेज इनहिबिटर, किंवा त्याला अँटी कोलीन इस्टरेज म्हणतात, किंवा सोप्या भाषेत कोलीन इस्टरेज इनहिबिटर पण म्हणतात, त्यात कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. आता ACE इनहिबिटर्स म्हणजे काय आहे आणि ते कसे हे करतात, तर आपण पाहिलेलं आहे की अँजिओटेन्सिन 1 चं जे कन्वर्जन आहे हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये होण्यासाठी, ओके, अँजिओटेन्सिन 1 चं जे कन्वर्जन आहे हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये होण्यासाठी ह्या अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइमची गरज आहे. ओके, तर अँजिओटेन्सिन 1 इज कन्वर्टेड इनटू अँजिओटेन्सिन 2 विथ द हेल्प ऑफ एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम. ओके, दिस इज द मेन पाथवे, बट ॲट द सेम टाइम यू हॅव टू रिमेंबर देर आर सम अदर पाथवे, अदर मायनर एन्झाइम्स आर देअर दॅट ऑल्सो कन्वर्ट एंजियोटेन्सिन 1 to 2. तर हे झालं एंजियोटेन्सिन 2 चं प्रोडक्शन कसं होतं. आता AC इनहिबिटर्स, दीज आर द ड्रग्स विच इनहिबिट एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम, अँड ड्यू टू दॅट दीज ड्रग्स प्रिव्हेंट्स कन्वर्जन ऑफ एंजियोटेन्सिन 1 to एंजियोटेन्सिन 2. सो दीज ड्रग्स ऍक्ट बाय डिक्रीजिंग प्रोडक्शन ऑफ एंजियोटेन्सिन 2, अँड ड्यू टू दॅट एंजियोटेन्सिन ऍक्शन ऑन इट्स रिसेप्टर विल नॉट ऑकर. दिस एंजियोटेन्सिन 2 ऍक्ट्स ऑन एंजियोटेन्सिन रिसेप्टर. देर आर 2 टाईप, AT1 आणि AT2. सो एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम इनहिबिटर और AC इनहिबिटर्स वी कॅन से दीज आर द ड्रग्स विच इनहिबिट्स कन्वर्जन ऑफ एंजियोटेन्सिन 1 to 2 बाय ब्लॉकिंग एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम. अँड व्हॉट आर द एक्झाम्पल, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, रॅमीप्रिल, लिसिनोपिर, पेरिंडोप्रिल, ट्रँडलाप्रिल, फॉसिनोप्रिल, मॉक्सीप्रिल, विनाप्रिल आणि बेनाझीप्रिल. तर ॲटलीस्ट 4-5 नावंच लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. डिटेल सगळे नावं नाही, म्हणजे सगळे नावं लक्षात ठेवायला वे तेवढं पॉसिबल नाही. 5-1 नावं जरी लक्षात ठेवली, यातली 4 ते 5 तरी ठीक आहे. सो कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, लिसिनोप्रिल, रॅमीप्रिल, पेरिंडोप्रिल इतके जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, आता अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइमलाच कायनेजेस 2 असंही म्हणतात, ते लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर. आता हे ड्रग यूज केल्यामुळं ही झाली मेकॅनिझम. आता कोणते फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स बॉडीवर होऊ शकतात? मग हे ड्रग्स यूज केल्यामुळं आपल्याला माहिती आहे अँजिओटेन्सिन 2 चं प्रोडक्शन नाही होणार, आणि अँजिओटेन्सिन 2 चं प्रोडक्शन नाही झालं तर त्याचे ऍक्शन्स नाही होणार अँजिओटेन्सिन 2 च्या. त्यामुळं हे ड्रग्स कोणते कोणते इफेक्ट करू शकतात, जर तुम्हाला मी विचारलं की कोणते इफेक्ट्स हे करतील. वॅसोडायलिटेशन करेल,
वॅसोडायलेटेशन. ओके बर ठीक आहे. आता फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आपण पाहूया. ओके, बाय इनहिबिटिंग एंजियोटेन्सिन टू फॉर्मेशन ए सी इनहिबिटर्स रिस्पॉन्सिबल फॉर वॅसोडायलेटेशन. यू हॅव टू रिमेंबर दे रिस्पॉन्सिबल फॉर आर्टेरियोडायलेटेशन एज वेल एज व्हेनोडायलेटेशन. ओके ओके, ड्यू टू आर्टेरियोडायलेटेशन आफ्टर लोड इज रिड्यूस. ओके, अँड ड्यू टू व्हेनोडायलेटेशन प्री लोड इज रिड्यूस. अँड व्हेन प्री लोड अँड आफ्टर लोड इज डिक्रीज, इट रिझल्ट इन डिक्रीज वर्क ऑफ द हार्ट. त्यामुळे वर्क ऑफ द हार्टही डिक्रीज होतं. ओके ठीक आहे, तर व्हॅसोडायलेटेशन. आणि दुसरं आहे, दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ सोडियम अँड वॉटर. व्हॉट विल हॅपन ड्यू टू दॅट? डिक्रीज इन फ्लुइड ब्लड व्हॉल्यूम. सर्कुलेशन ओके, डिक्रीज इन फ्लुइड व्हॉल्यूम. ओके, फ्लुइड व्हॉल्यूम डिक्रीज होतं. ओके ओके, त्यानंतर हा आता हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये, कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपण हे ड्रग यूज करतो. तर तुम्हाला असं विचारलं की हाऊ ए सी इनहिबिटर्स आर यूजफुल इन हार्ट फेल्युअर, तर काय होतं की आपण क्लिनिकल प्रॅक्टिसमधलं लॉजिक असं असतं की हार्ट फेल्युअर तुम्हाला माहीत आहे की ज्या पेशंटमध्ये कार्डियक आउटपुट कमी झालेलं आहे आणि बॉडीला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आहे, हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशंट अमाऊंट ऑफ द ब्लड विच इज रिक्वायर्ड फॉर आवर बॉडी, दॅट कंडिशन इज नोन ॲज हार्ट फेल्युअर. मग हार्ट फेल्युअरमध्ये जे ड्रग देणार आहे, मग आपलं लॉजिक असं असतं की हार्ट फेल्युअरमध्ये जे ड्रग देतो ते काय वाढवणार आहे? कार्डियक आउटपुट. बरोबर, असं आपलं ॲझम्पशन असतं. आणि त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न आला, हाऊ ए सी इनहिबिटर्स आर यूजफुल इन हार्ट फेल्युअर, तर मी सांगणार की हां, दे दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज कार्डियक आउटपुट, पण ते रिझन नाही आहे. एंजियोटेन्सिन टू काय करत होता? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट करत होता. बरोबर, आता हे उलट हे एंजियोटेन्सिन टू चे ऍक्शन कमी करताय हे, लक्षात होतं. मग हे ड्रग हार्ट फेल्युअरमध्ये कसे उपयुक्त आहे, हा जर 2 मार्कला क्वेश्चन आला तर एक लक्षात ठेवा, आपण ए सी इनहिबिटर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये यूज करतो. आणि का यूज करतो? तर तुम्हाला मी सांगितलं आहे, एंजियोटेन्सिन टूचे एक बेनिफिशियल इफेक्ट आहे, ते कार्डियक आउटपुट मेंटेन करता. एंजियोटेन्सिनचा हार्मफुल इफेक्ट काय होता? पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ हार्ट. पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. आणि जर आणि तो एंजियोटेन्सिन टूचा ॲक्शन होती. मग आता ही जर तुम्हाला ही जे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट करायचं आहे किंवा रिव्हर्स करायचं असेल, तर तुम्हाला एंजियोटेन्सिन टूची ॲक्शन कमी करणारे ड्रग द्यावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल? मग ए सी इनहिबिटर किंवा आपण एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकरही यूज करू शकतो. ठीक आहे, तर ए सी इनहिबिटर किंवा ARBs. म्हणजेच हार्ट फेल्युअरमध्ये आपण ए सी इनहिबिटर्स किंवा ARBs म्हणतो, ते आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये कार्डियक आउटपुट रिस्टोर झाल्यानंतर स्टार्ट करतो. आणि आपलं एम काय आहे? टू अरेस्ट और रिव्हर्स पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे हे ए सी इनहिबिटर्स कोण काय करतील? दे अरेस्ट और रिव्हर्स पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग. सो दे विल अरेस्ट हायपरट्रॉफी, हायपरप्लेझिया, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस अँड इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन प्रोसेस. आणि त्यामुळं डिसीज प्रोग्रेस जो होतोय तो काय होईल? स्लो होईल, अरेस्ट होईल. म्हणजे सर्व्हायवल पेशंटचं काय होईल? वाढेल वाढेल. ओके, डिगोक्झिन आपण हार्ट फेल्युअरमध्ये यूज करतो, परंतु तो फक्त कार्डियक आउटपुट वाढवतो, परंतु तो सर्व्हायवल ऑफ द पेशंट नाही वाढवत. लक्षात घ्या, जी डिसीज प्रोग्रेस आतमध्ये होती ती अरेस्ट होती का त्याने? नाही होत. तर ओके, तर तुम्हाला जेव्हा मी हार्ट फेल्युअर शिकवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल की कोणते ड्रग हार्ट फेल्युअरचं जी प्रोग्रेस आहे, डिसीज प्रोग्रेस, ते अरेस्ट करतात, तर ते मी त्यावेळेस सांगेल. ओके, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला की ए सी इनहिबिटर्स किंवा ARBs हार्ट फेल्युअरमध्ये कसे इफेक्टिव्ह आहे लिहिता येईल? हो सर. ओके, त्याचप्रमाणे सेम वे आहे. तुम्हाला जर विचारलं हाऊ बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन हार्ट फेल्युअर, बीटा ब्लॉकर्स काय करतात? हार्टवर कोणते रिसेप्टर आहे बीटा?
बीटा वन एक, बीटा टू एक, बीटा थ्री है हार्ट वर। बीटा बीटा टू, वन बीटा बीटा टू। ओके, हार्ट किती आपल्याला? बीटा वन हार्ट बीटा एक वन आहे, हाँ असं लक्षात ठेवायचं की हार्ट आपल्याला एक आहे तर त्याच्यावर बीटा वन आहे। लंग्स किती आहे? दोन आहे, त्याच्यावर बीटा टू असता। बाकी बीटा टू बाकी ठिकाणी पण आहे, बीटा वन फक्त दोन ठिकाणी आहे। एक आहे हार्ट आणि दुसरं काय आहे? किडनी जेस्टा ग्लोमेरुलर सेल। मग तुम्ही मला सांगा, बीटा ब्लॉकर जर आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज केले तर काय होईल? बीटा ब्लॉकर्स हे नॉरएड्रेनालिनचे ऍक्शन बीटा वन रिसेप्टरवर ब्लॉक करणार आहेत। नॉर्मल ऍक्शन काय आहे? जर नॉरएड्रेनालिन बीटा वन रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर काय होतं? नॉरएड्रेनल ची बीटा वन वर ऍक्शनच नाही. नाही सर, नॉरएड्रेनालिनचे आहे ना, आहे बीटा टू वर. नाही बीटा सॉरी, टू वर नाही आहे। बीटा वन वर काय आहे ऍक्शन आहे? बीटा वन इज जीएस टाइप। काय होईल? कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑफ द हार्ट होईल, हार्ट रेट वाढेल, कार्डियक आउटपुट वाढेल। तर नॉरएड्रेनालिन कार्डियक आउटपुट वाढवतो। मग आता बीटा ब्लॉकर यूज केले तर बीटा वन रिसेप्टर ब्लॉक झाले तर कार्डियक आउटपुट काय होणार आहे? कमी कमी होईल होईल. ना कार्डियक आउटपुट बीटा ब्लॉकरने। काय होतं आपण कमी होईल. पहा, एएनएस मध्ये निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट पाहिले बीटा ब्लॉकरचे। एएनएस पाहिले. खूप ओलाटाईल आहे, तुम्ही एक्झाम दिली पण आता पहा खूप साऱ्या गोष्टी क्लिक व्हायला वेळ लागतो, तर रिव्हिजन फार महत्वाची आहे। बरोबर? ओके, तर बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअर म्हणजे कार्डियक आउटपुट कमी करतो। मग हार्ट फेल्युअर मध्ये आपल्याला माहित आहे कार्डियक आउटपुट वाढवणारे ड्रग देतो, स्टील बीटा ब्लॉकर आपण यूज करतो। बरोबर आहे? तर कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर यूज करतो आणि कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? आपण हे पाहिलेलं आहे एएनएस मध्ये। कॉम्पन्सेटेड मध्ये यूज करतो, कॉम्पन्सेटेड मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड परत परत उलट सांगताय का तुम्ही? बरोबर सांगताय, पहा बीटा आहे. डी ब्लॉकर कॉम्पन्सेटेड मध्ये यूज करतो. डी डी कॉम्पन कॉम्पेन्सेटेड नाही 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 तू कॉम्पन्सेटेड मध्ये नाही करत, नाही, यूज नाही करतो. कॉम्पन्सेटेड कॉम्पेन्सेटरी मध्ये मध्ये नाही करत। यूज करत. नाही सर, कॉम्पन्सेटरी मध्ये यूज करतो, डी कॉम्पन्सेटेड मध्ये नाही करत. ओके, आता याच्यामध्ये पहा कॉम्पेन्सेटरी आणि डी कॉम्पेन्सेटरी मध्ये कशात यूज करता आणि कशात नाही। डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही अशी कंडिशन आहे, ही स्टेज फोर हार्ट फेल्युअर आहे। यामध्ये कार्डियक म्हणजे डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही शेवटची स्टेज आहे हार्ट फेल्युअरची, स्टेज फोर। यामध्ये काय होतं की इव्हन आफ्टर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट वर्किंग कार्डियक आउटपुट इज नॉट रिस्टोर्ड। म्हणजे डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर अशी कंडिशन आहे की जिथं सिम्पॅथेटिक आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन पण कार्डियक आउटपुट रिस्टोअर झालंय का? नाही। नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? डी डी कॉम्पन्सेटरी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर। ओके, आता डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर लक्षात आलं तुमच्या? आता कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर काय आहे? हे सुरुवातीची स्टेज असते हार्ट फेल्युअरची। तर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे की वेन पेशंट लँड अप इन हार्ट फेल्युअर देर इज ऍक्टिव्हेशन ऑफ रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम अँड बोथ सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर रिस्टोरेशन ऑफ कार्डियक आउटपुट। ते कार्डियक आउटपुट काय करतात? रिस्टोर कर. रिस्टोर करता, म्हणजे कार्डियक आउटपुट पूर्व पदावर येतं। बरोबर आहे? त्याला कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतात। बरोबर आहे? बरोबर आहे? ओके, आता डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये तुम्ही बीटा ब्लॉकर यूज केले तर कार्डियक आउटपुट वाढणार आहे का? नाही, ते कॉम्पेन्सेटरी मध्ये नाही वाढत, पण डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये तुमची रास सिस्टीम सिम्पेथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन पण कार्डियक आउटपुट मेंटेन होत आहे का? नाही। नहीं. तिथं डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरला तुम्हाला आयनोट्रॉपिक ड्रगच द्यावा लागतात। काय द्यावं लागतात? आयनोट्रॉपिक ड्रग। नाही आयनोट्रॉपिक ड्रग मध्ये डोपामाइन, नाही डोब्यूटामाइन, ओके, त्यानंतर फॉस्फोडाएस्टरेज इनहिबिटर आलेत आता, इनॅम्ब्रिनॉन, मिलरिनॉन, हे ड्रग येतात। ओके, त्याला
आयनोट्रॉपिक ड्रग म्हणतात ते. कार्डियाक आउटपुट, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतात. आयनोट्रॉपिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, आणि त्याच्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढवतात. आता कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये आपण ए सी इनहिबिटर्स किंवा बीटा ब्लॉकर्स यूज करतो. ओके, ए सी इनहिबिटर्स आणि बीटा ब्लॉकर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये यूज करतो. आता बीटा ब्लॉकरची चर्चा चालू आहे, तर बीटा ब्लॉकर हे कार्डियाक आउटपुट रिस्टोअर करत नाही. बीटा ब्लॉकर कार्डियाक आउटपुट अजून काय करतात, कमी करू शकतात. बरोबर आहे. मग आता कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये बीटा ब्लॉकरचा रोल काय, तर बीटा ब्लॉकर कधी यूज केले पाहिजे ती पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिव्हेट झाल्यामुळं कार्डियाक आउटपुट रिस्टोअर होतं, आणि त्याचबरोबर काही पॅथॉलॉजिकल चेंजेस हार्टवर होतात, त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. मग बीटा ब्लॉकर आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये कार्डियाक आउटपुट रिस्टोअर झाल्यानंतरच यूज करतो, पहिली गोष्ट. आणि ती का यूज करतो, काय रोल आहे बीटा ब्लॉकरचा, तुम्ही सांगा आता. जसं रास सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यामुळं फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, हायपरट्रॉफी, हायपरप्लेझिया, इनरिच इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स, प्रोटीन डिपॉझिशन होत होतं, कार्डियाक आउटपुट रिस्टोअर झालं हो, कार्डियाक आउटपुट रिस्टोअर तर होत होतं, पण हे पण इफेक्ट येत होते. तर सिम्पॅथेटिक सिस्टीमनी पण तेच इफेक्ट येतात, कार्डियाक आउटपुट रिस्टोअर होतं, पण त्याचबरोबर सिम्पॅथेटिक सिस्टीमसुद्धा हायपरट्रॉफी, हायपरप्लेझिया, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स, प्रोटीन डिपॉझिशन करतं, आणि त्याला आपण काय म्हणतो, पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. म्हणजे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट हे सिम्पॅथेटिक सिस्टीमनी पण होतं, आणि दुसरी कोणत्या सिस्टीमनी होतं, रास सिस्टीम. मग त्यामुळं आपण ए सी इनहिबिटर्स टू अरेस्ट ऑर रिव्हर्स पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट साठी यूज करतो, किंवा ए आर बीज पण करू शकतो. आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमनी जे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग झालं आहे ते अरेस्ट किंवा रिव्हर्स करण्यासाठी काय लागेल आपल्याला, बीटा ब्लॉकर बीटा ब्लॉकर. यस आलंय लक्षात आता. सर ओके, आता सीबीएस मध्ये आपल्याला हार्ट फेल्युअर टॉपिक येईल, तिथं बीटा ब्लॉकरचा रोल आणि ए सी इनहिबिटरचा रोल तुम्हाला आला पाहिजे. आम्ही जेव्हा एक्झाम मध्ये विचारतो क्वेश्चन, तेव्हा 95% कॅन्डिडेट्स बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअर मध्ये काय यूज करतात, त्यांना एक जे लॉजिक माहिती आहे की हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियाक आउटपुट वाढवणारे ड्रग देतात, आणि तेच लिहून टाकता. आणि ऍक्च्युअली बीटा ब्लॉकर कार्डियाक आउटपुट कमी करतंय, तर ती गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. समजलंय, थोडं डिटेल आपण पाहिलंय, पण तुमचं जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होणं गरजेचं आहे. 2 मार्कला जर आलं तर तुम्हाला ते पॉईंट्स आले पाहिजे. ओके आता नेक्स्ट, अजून एक पॉईंट मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की ए सी इनहिबिटरची अजून एक ॲक्शन तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. आपल्या शरीरामध्ये सबस्टन्स पी आणि ब्रॅडीकायनिन आहे, तर त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी ब्रॅडीकायनिन आणि सबस्टन्स पी ह्या सबस्टन्सच्या मेटाबॉलिझमसाठी अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइमस लागतो. मग जर ए सी इनहिबिटर्स आपण यूज केले तर सबस्टन्स पी आणि ब्रॅडीकायनिनच्या मेटाबॉलिझमवर काय परिणाम होईल? होणार नाही किंवा कमी होईल मेटाबॉलिझम. ओके, होणार नाही. बरोबर, म्हणजे ब्रॅडीकायनिन आणि सबस्टन्स पी मेटाबोलाइज टू इनॲक्टिव मेटाबोलाइट विथ द हेल्प ऑफ एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम. इफ वी यूज ए सी ई इनहिबिटर्स, दीज ड्रग्स प्रिव्हेंट्स मेटाबॉलिझम ऑफ ब्रॅडीकायनिन टू इनॲक्टिव मेटाबोलाइट और सबस्टन्स अँड सबस्टन्स पी, ब्रॅडीकायनिन अँड सबस्टन्स पी टू इनॲक्टिव मेटाबोलाइट. सो व्हॉट विल हॅपन ड्यू टू दॅट, देर इज इंक्रीज इंक्रीज लेवल लेवल ऑफ ब्रॅडीकायनिन अँड सबस्टन्स पी, सबस्टेंस अँड दॅट ब्रॅडीकायनिन अँड सबस्टन्स पी रिस्पॉन्सिबल फॉर वन क्लासिकल ॲडवर्स इफेक्ट ऑफ ए सी इनहिबिटर्स, दॅट इज ड्राय कफ. सो ड्राय कफ अँड एंजियोइडिमा सीन ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ ब्रॅडीकायनिन अँड सबस्टन्स पी. तर हा त्याचा ड्रॉबॅक झाला, ब्रॅडीकायनिन आणि सबस्टन्स पी ॲक्युम्युलेट झाल्याचा. दुसरं एक इम्पॉर्टंट पॉईंट, ॲडव्हान्टेज म्हणू शकतो आपण, की ब्रॅडीकायनिन सबस्टन्स पी हे व्यासोडायलेटेशन पण करतात.
तर एसी इनहिबिटर्स पण वॅसोडायलेटेशन करतात म्हणजे, आणि एसी इनहिबिटर वॅसोडायलेटेशन कसं करता, एंजियोटेन्सिन टूचं प्रोडक्शन इनहिबिट करून. परंतु सबस्टन्स पी आणि ब्रॅडीकायनिन ॲक्युमुलेट झाला तर हे जे यांची जी वॅसोडायलेट रिॲक्शन आहे सबस्टन्स पी आणि ब्रॅडीकायनिनची, ती एसी इनहिबिटरच्या ॲक्शनमध्ये ॲडअप होते, तर ॲडिशनल वॅसोडायलेटरी इफेक्ट येतो. म्हणजे ही बेनिफिशियल इफेक्ट झाला. पण ड्रॉबॅक काय आहे, ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ ब्रॅडीकायनिन अँड सबस्टन्स पी, एसी इनहिबिटर रिस्पॉन्सिबल फॉर विच क्लासिक विच ॲडवर्स इफेक्ट, ड्राय कफ अँड ड्राई एंजियोजन. कप ओके ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इफ वी कन्सिडर ए आर बीज, एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स, हाउ दे ऍक्ट, हाउ दे ऍक्ट. इनहिबिटिंग द एक्शन ऑफ द 81 ओके ओके, एंजियोटेंसिन सो ए आर बीज, दीज आर द टू ड्रग्स. इज एक्टिव. ओके सो 81, 82. सो एंड ए आर बीज, दीज आर द ड्रग्स विच ब्लॉक्स 81 रिसेप्टर. सो बाय ब्लॉकिंग 81 रिसेप्टर, दीज ड्रग्स प्रिवेंट एक्शन ऑफ एंजियोटेन्सिन 2 थ्रू 81 रिसेप्टर. म्हणजे एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन ते इनहिबिट करतं बाय ब्लॉकिंग 81 रिसेप्टर. हे ए आर बीजचं काम आहे. परंतु ए आर बीज डू नॉट इनहिबिट एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम. ए आर बीज एसी एन्झाइम इनहिबिट करताय का, नाही. नाही मग त्यामुळं ब्रॅडीकायनिन आणि सबस्टन्स पीचं मेटाबोलिझम ए आर बीजमुळं इनहिबिट होईल का, नाही नाही. त्यामुळं ड्राय कप ए आर बीज बरोबर दिसेल का, नाही दिसत नाही नाही दिसणार. तर एक लक्षात ठेवा, विथ ए आर बीज द चान्सेस ऑफ ड्राय कफ इज व्हेरी व्हेरी रेअर. अँड दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन ए सी इनहिबिटर अँड ए आर बीज. ए सी इनहिबिटर रिस्पॉन्सिबल फॉर ड्राय कप, ए आर बीज रेअरली प्रोड्यूस ड्राय कप. आणि का ते तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे. आता ए सी इनहिबिटर ए आर बीज ह्या ड्रग्सचा अजून एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मी सांगणार आहे की डायबिटीसचं जर पेशंट असेल तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये ते इन्सुलिन रेझिस्टन्स डिक्रीज करतात. आणि त्याच्यामुळं डायबिटीसच्या पेशंटमध्ये जे प्रोग्रेस ऑफ द डिसीज होती ती स्लो होती. म्हणजे रेटायनोपॅथी किंवा आपण मेन जे नेफ्रोपॅथी आहे, नेफ्रोपॅथी नेफ्रोपॅथी जे आहे ती डायबिटीसच्या पेशंटमध्ये जर डायबिटीस 15-20-25 वर्षापासूनचा असेल तर पेशंटाला कारणतराने नेफ्रोपॅथी रेटायनोपॅथी होती. तर ही जे होण्याचे चान्सेस आहे ते एसी इनहिबिटर ए आर बीज कमी करतं. त्यामुळे डायबिटीस पेशंटमध्ये हायपरटेन्शनसाठी ड्रग ऑफ चॉईस कोणी विचारला तर एसी इनहिबिटर किंवा ए आर बीज असतो, हे लक्षात घ्या. आणि जे प्री डायबिटिक पेशंट्स आहेत किंवा ज्यांच्यात हाय रिस्क आहे डायबिटीसची, अशा पेशंटमध्ये एसी इनहिबिटर ए आर बीज यूज केले तर अशा पेशंटमध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस पण कमी होतात. ओके, तर हे ए सी इनहिबिटर ए आर बीजचं ॲडव्हान्टेज आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. यस आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आता ए आर बीजचा अजून एक ॲडव्हान्टेज सांगणार आहे ए सी इनहिबिटर ओवर. एक तर ए आर बीज ड्राय कप करत नाही, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे, आणि ए सी इनहिबिटर ड्राय कप करतो हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि एंजियोटेन्सिन 2 चे ऍक्शन जे आहेत ते 81 आणि 82 रिसेप्टर थ्रू होतात. ओके, आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं एंजियोटेन्सिन 1 चं कन्वर्जन 2 मध्ये होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा एन्झाइम कोणता आहे, एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम. हा मेन पाथवे आहे एंजियोटेन्सिन 1 चं कन्वर्जन कशात होण्यासाठी, एंजियोटेन्सिन 2 2. आणि त्याच वेळेस मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं की काही अदर पाथवे पण आहेत, काही अदर एन्झाइम्स पण आहेत, त्यांची नावं मी तुमच्याशी डिस्कस करत नाही कारण ते लक्षात ठेवायला थोडे डिफिकल्ट आहेत. अदर एन्झाइम्स ऑल्सो कन्वर्ट एंजियोटेन्सिन 1 टू 2, आणि हा माइनर पाथवे आहे. लक्षात आलं? ओके, म्हणजे एंजियोटेन्सिन 2 चं प्रोडक्शन फक्त एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम मुळे होतं का, नाही
नाही, अदर एन्झाइम्स पण आहे दुसरे पद बॉडीमध्ये, दुसरे पाथवे पण आहेत, ते पण एंजियोटेन्सिन टू प्रोड्यूस करतात. ओके, आता जो पण एंजियोटेन्सिन टू आहे कोणत्याही पाथवेने तयार झाला, तर तो एंजियोटेन्सिन टू कशा थ्रू ऍक्ट होतो? एंजियोटेन्सिन रिसेप्टर. मग त्याचे दोन टाईप आहे, 81 आणि 82. आपण कोणते ऍक्शन्स पाहिलेले आहेत, कोणते रिसेप्टर थ्रू पाहिलेले आहेत? 81 81 वर. ओके, आता 82 रिसेप्टर थ्रू काय ऍक्शन आहे? एक ऍक्शन मी तुमच्याशी लक्षात ठेवतो, बाकीचा नाही लक्षात ठेवायचं तुम्हाला. 81 रिसेप्टर थ्रू एंजियोटेन्सिन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो का व्हॅसो डायलेटेशन? व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. परंतु एंजियोटेन्सिन टू जर 82 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर तो व्हॅसो डायलिटेशन करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 82 वर ऍक्ट झाला तर काय करतो? व्हॅसो डायलिटेशन. ओके, आता एक लक्षात घ्या, जर आपण एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम इनहिबिटर यूज केले, एसी इनहिबिटर, तर एंजियोटेन्सिन टूचं प्रोडक्शन इनहिबिट होईल ह्या मेजर पाथवे थ्रू, म्हणजे एंजियोटेन्सिन 1 चं कन्वर्जन 2 मध्ये नाही होणार. परंतु एंजियोटेन्सिन 2 कॅन प्रोड्यूस बाय अदर एन्झाइम्स विथ द हेल्प ऑफ अदर एन्झाइम्स, बरोबर आहे? मग आपण जर एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स यूज केले तर कम्प्लीट इनहिबिशन होतं का एंजियोटेन्सिन 2 चं? पार्शियल इनहिबिशन नाही म्हणजे कम्प्लीट फॉर इनहिबिशन ऑफ फॉर्मेशन ऑफ एंजियोटेन्सिन 2 होत नाही, म्हणजे फॉर्मेशन ऑफ एंजियोटेन्सिन 2 कम्प्लीटली इनहिबिट होत नाही. काही एंजियोटेन्सिन अदर पाथवेने बनू शकतो, आणि तो अदर पाथवेने एंजियोटेन्सिन 2 बनलेला आहे, तो 81 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो का? नाही यस होऊ होऊ शकतो, शकतो बरोबर आहे? म्हणजे एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन कम्प्लीटली इनहिबिट झाली का? नाही नाही, नाही. ओके, हा एसी इनहिबिटरचा दुसरा ड्रॉप. त्याऐवजी जर आपण एआरबीचा विचार केला, एआरबीज एआरबीज कोणते रिसेप्टर इनहिबिट करतात? 81. फक्त हाँ, 81. आता 81 रिसेप्टर इनहिबिट झाले तर काय होतं पहा. तर 81 रिसेप्टर समजा लोसार्टेन यूज केला तर तो 81 रिसेप्टर इनहिबिट करतोय. तर काय महत्वाचा पॉइंट आहे की एआरबीज 81 रिसेप्टर ब्लॉक करतात, त्यामुळं एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन 81 रिसेप्टरवर होत नाही. मग हा एंजियोटेन्सिन 2 कोणत्याही पाथवेने जरी बनला, म्हणजे इस एंजियोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइमनी जरी बनला किंवा अदर एन्झाइमनी जरी एंजियोटेन्सिन 2 बनला, कोणत्याही पाथवेने एंजियोटेन्सिन 2 बनला तरी त्यांची ऍक्शन ब्लॉक होते, कारण 81 रिसेप्टर ब्लॉक झालेले आहेत. तर मग ए आर बीज बरोबर एसी इनहिबिटरच्या तुलनेत इनहिबिशन ऑफ एंजियोटेन्सिन 2 ऍक्शन जास्त असेल का कमी? जास्त जास्त. म्हणजे कम्प्लीट इनहिबिशन ऑफ एंजियोटेन्सिन 2 ऍक्शन सीन विथ ए आर बीज, म्हणजे ए आर बीजने जास्त एंजियोटेन्सिन 2 च्या ऍक्शन इनहिबिशन दिसून येईल एसी इनहिबिटरपेक्षा. लक्षात आलं? म्हणजे ए आर बीज बरोबर कम्प्लीट इनहिबिशन ऑफ एंजियोटेन्सिन 2 ऍक्शन ऑन 81 रिसेप्टरचं जे आहे ते होणार आहे. ते लक्षात आलं तुमच्या? तर दोघांपैकी चांगला कोणता राहील मग? ए आर बी. आता आता याच्यामुळं काय, अजून एक पहा, जो पण एंजियोटेन्सिन 2 आहे तो 81 रिसेप्टरवर ऍक्ट होणार नाही, मग जो पण एंजियोटेन्सिन अवेलेबल आहे इथं हा कशावर ऍक्ट होऊ शकतो? 82 82. आणि ते व्हॅसोडायलेट रिॲक्शन त्याची जास्त होईल. मग आता जर एसी इनहिबिटरचा विचार केला तर एसी इनहिबिटर कसलं प्रोडक्शन कमी करतायत? एंजियोटेन्सिन 2 चं. आणि एंजियोटेन्सिन 2 चं प्रोडक्शन कमी झालं तर कोणत्या रिसेप्टरवरचे ऍक्शन नाही होणार? 81 81 वरची नाही होणार का 82 वरच्या नाही होणार का 82 दोन्हींच्या नाही वन होणार? दोन्हीचे पण नाही दोन्हींच्या नाही होणार, म्हणजे 81 चे तर ऍक्शन ब्लॉक होणार नाही 81 थ्रू, त्याचबरोबर 82 3 रिसेप्टर थ्रू पण नाही होणार. 82 पण, कारण एंजियोटेन्सिन 2 नाहीये, एंजियोटेन्सिन 2 बनलाच नाही, तर 81 वर पण ऍक्शन नाही होणार, 82 वर नाही होणार. पण ए आर बी ने काय होतंय, 81 चे जे ऍक्शन आहे ते ब्लॉक होत आहे, परंतु 82 जी बेनिफिशियल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन आहे ती उलट वाढते. लक्षात आलं? तर हे डिटेल मध्ये एसी इनहिबिटर ए आर बी मधला फरक आहे. ऍटलीस्ट दोन फरक तुमच्या लक्षात आले पाहिजे आत्ताच्या स्लाइड वर जे आहेत. एक म्हणजे एसी इनहिबिटर स्ट्राइक अप करतं, ए आर बी करत नाही.
विथ एसी इनहिबिटर देर इज इनकम्प्लीट इनहिबिशन ऑफ एंजियोटेंसिन टू एक्शन बिकॉज एंजियोटेंसिन टू कैन प्रोड्यूस बाय अदर पाथवे. विथ ए आर बीज देर इज मोर कम्प्लीट इनहिबिशन ऑफ एंजियोटेंसिन टू एक्शन. लक्षात आलं? यस ओके. ओके आता काही एमसीक्यू पॉइंट्स तुमच्याशी. आता याच्यामधले सगळे डिटेल, ह्या जी स्लाइड आहे याच्यातले डिटेल्स एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचे मी तेवढे डिस्कस करणार. म्हणजे सगळे मी डिस्कस करणार, फक्त मी सांगणार हा एमसीक्यू आहे. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ही स्लाइड लक्षात ठेवायची आहे. ओके ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रो ड्रग एक्सेप्ट लिसिनोप्रिल अँड कॅप्टोप्रिल. जेवढे एसी इनहिबिटर आहे सगळे प्रो ड्रग आहे एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट एलसी म्हणतो ना आपण, लिसिनोप्रिल आणि कॅप्टोप्रिल ते प्रो ड्रग नाही आहे. लक्षात राहील एमसीक्यू. हो सर. ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रो ड्रग एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. एल फॉर लिसिनोप्रिल, सी फॉर कॅप्टोप्रिल. ओके कमिंग टू द नेक्स्ट. मोस्ट ऑफ द एसी इनहिबिटर्स आर कार्बोक्सी कंपाउंड्स. जेवढे एसी इनहिबिटर्स आहे ते मोस्ट ऑफ द कार्बोक्सी कंपाउंड्स आहे एक्सेप्ट दोन नावं लक्षात ठेवा. कॅप्टोप्रिल हा सल्फेड्रिल ग्रुप आहे आणि फॉसिनोप्रिल हे फॉस्फेरिल कंपाउंड आहे. नाही लक्षात ठेवलं इट्स ओके, नॉट एक्सपेक्टेड इन एक्झाम. फक्त केमिस्ट्री पार्ट आहे हा. तर ऑल एसी इनहिबिटर्स आर कार्बोक्सी कंपाउंड कार्बोक्सिल कंपाउंड एक्सेप्ट कॅप्टोप्रिल इज ए सल्फेड्रिल कंपाउंड आणि फॉसिनोप्रिल इज फॉस्फेरिल कंपाउंड. ओके ऑल एसी इनहिबिटर वी यूज बाय ओरल रूट. ऑल एसी इनहिबिटर वी यूज बाय ओरल रूट. परंतु आता एक पॅरेंटल प्रिपरेशन पण अवेलेबल झालं आहे त्याचं नाव आहे एनाला प्रिलॅट. क्लासिफिकेशनमध्ये नाही पाहते एनाला प्रिलॅट. इट इज ए ऍक्टिव्ह मेटाबोलाइट ऑफ एनाला प्रिल. एनालाप्रिल हा प्रो ड्रग आहे. तो कन्वर्ट कशात होतो? एनाराप्रिलेटमध्ये, बॉडीमध्ये. आणि आता प्रिलाट नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे आणि तो कोणत्या रूटने आपण यूज करतोय? इंट्राव्हेनस रूटने. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीमध्ये एनालाप्रिलेट आपण यूज करू शकतो. ओके फूड सिग्निफिकंटली डिक्रीजेस बायबिलिटी ऑफ कॅप्टोप्रिल अँड मोक्सेप्रिल. ह्या दोन ड्रगची बायबिलिटी कमी होते. वाईल स्लाइटली डिक्रीजेस बायबिलिटी ऑफ बेनाझिप्रिल. तर कॅप्टोप्रिल मॉक्सिप्रिल यांची बायबिलिटी जास्त डिक्रीज होते आणि काही प्रमाणात बेनाझिप्रिलचीही बायबिलिटी कमी होती जर आपण हे ड्रग फूड बरोबर घेतले तर. ओके फूड बरोबर घेतले तर. आता कॅप्टोप्रिल हा प्रोटोटाइप होता, पहिला ड्रग डेव्हलप झाला होता, त्यामुळे डिटेलमध्ये त्रिपाठीत डिस्कस केलेला आहे. पण कॅप्टोप्रिल आणि बाकी ड्रगचे काही फरक आहेत का? कॅप्टोप्रिल आणि बाकी अदर एसी इनहिबिटरमध्ये फरक आहे का ते पाहूया. द इम्पॉर्टंट डिफरन्सेस बिटवीन कॅप्टोप्रिल अँड अदर एसी इनहिबिटर. कॅप्टोप्रिल इज लेस पोटेंट. म्हणजे त्याचा डोस काय लागेल आपल्याला? जास्त लागेल. जर ड्रग लेस पोटेंट असेल तर त्याला इफेक्ट येण्यासाठी त्याचा डोस काय लागतो? जास्त. ड्रग एखादा जास्त पोटेंट असेल तर तो कमी डोसला इफेक्टिव्ह असतो. तर कॅप्टोप्रिल इज लेस पोटेंट, हॅज फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन. ऑनसेट ऑफ ऍक्शन त्याची फास्ट आहे, बट दे हॅव इट हॅज शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. तर कॅप्टोप्रिल बाकी एसी इनहिबिटरपेक्षा फास्ट ऍक्टिंग आहे आणि बाकी एसी इनहिबिटरपेक्षा त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. फूड बरोबर दिला तर बायबिलिटी कमी आते. ओके अँड कॅप्टोप्रिल इज असोसिएटेड विथ पोस्चरल हायपोटेन्शन. पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे काय? की लॉन्ग टाइम स्टँडिंग राहिल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होतं, पोस्चरल हायपोटेन्शन. तर वेनोडायलेटेशन ऍक्शन आहे यांना एसी इनहिबिटरला, त्याच्यामुळं वेनोडायलेटेशनमुळं हे चान्सेस आहे ऍडव्हर्स इफेक्ट. जे पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होतं, वेनस रिटर्न कमी होतं, कार्डियक आउटपुट कमी होतं आणि पोस्चरल हायपोटेन्शन होऊ शकतं. तर कॅप्टोप्रिल असोसिएटेड विथ पोस्चरल हायपोटेन्शन. तर हे कॅप्टोप्रिलचे काही डिफरन्सेस आहे. म्हणजे लेस पोटेंट आहे, फास्ट ऍक्टिंग आहे पण शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे. बा फूड बरोबर दिलं तर बायबिलिटी कमी होते,
लॉंग स्टँडिंग असेल पेशंट, कॅप्टोप्रिल दिल्यानंतर पोस्चरल हायपोटेन्शन होऊ शकतो. ओके आता प्रिडॉमिनंट रूट ऑफ एक्सक्रिशन फॉर एसी इनहिबिटर इज किडनी. मेजॉरिटी ऑफ द एसी इनहिबिटर हे किडनीमधून एक्सक्रीट होतात, एक्सेप्ट फॉसिनोप्रिल अँड लिसिनोप्रिल विच आर इक्वली इलिमिनेटेड फ्रॉम किडनी अँड लिव्हर. तर फॉसिनोप्रिल आणि स्पायरालाप्रिल जे आहे ते किडनी एज वेल एज लिव्हरमधून इलिमिनेट होते. आता हे सगळे एम सी क्यू ओरिएंटेड क्वेश्चन, एम सी क्यू जे आहे ते एंट्रन्समध्ये किंवा पी जी एंट्रन्समध्ये किंवा एम बी बी एसमध्ये विचारले जातात, म्हणून ते डिटेलमध्ये स्लाईडमध्ये मेन्शन केलेत. तुम्हाला त्यातले काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं ऑल ए सी इनहिबिटर सर्वात प्रो ड्रग एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट एल लिसिनोप्रिल आणि कॅप्टोप्रिल, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. अजून कॅप्टोप्रिल बरोबरचे काही ड्रॉबॅक्स माहीत पाहिजे, लेस पोटेंट आहे, फास्ट ॲक्टिंग बट शॉर्ट ड्युरेशन, फूड इंटरफिअर विथ ॲब्सॉर्प्शन. इतकं जरी लक्षात ठेवलं या स्लाईडमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त काहीही लक्षात ठेवायची गरज नाही. ऑल ए सी इनहिबिटर ओरल रूटने यूज करतात ते माहीतच आहे, फक्त एनालाप्रिलेट हा पॅरेंटल रूटने यूज करतो हे आपल्याला माहीत आहे. ओके ठीक आहे. आता याच्यात शॉर्टेस्ट ॲक्टिंग ए सी इनहिबिटर जर एम सी क्यू आला तर त्याचा ॲन्सर काय येईल? कॅप्टोप्रिल. आणि ॲट द सेम टाइम लॉंगर ॲक्टिंग जे आहे, लॉंगेस्ट ॲक्टिंग, त्यामध्ये रॅमिप्रिल आणि पेरिंडोप्रिल. आणि रॅमिप्रिल हे ए सी इनहिबिटर्समध्ये सगळ्यात जास्त यूज केलं गेलेलं ड्रग आहे रॅमिप्रिल, बरोबर? तुम्ही यूज केलं असेल रॅमिप्रिल, तर त्याचा ॲडव्हान्टेज आहे की तो लॉंगर ॲक्टिंग आहे. तसंच पेरिंडोप्रिल पण लॉंगर ॲक्टिंग आहे. तर हा ही जी स्लाईड आहे ही एम सी क्यूच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, बाकी काहीही याच्यामध्ये डिटेलमध्ये थिअरी एक्झामच्या दृष्टीने काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता युजेस काय आहे ए सी इनहिबिटर्सचे ते आपण पाहणार आहोत. ओके तर आपण ए सी इनहिबिटर हायपरटेन्शनमध्ये यूज करतो. इट इज अ फर्स्ट चॉईस ड्रग इन हायपरटेन्शन. ओके बरोबर आहे. आता ए सी इनहिबिटर्स किंवा ए आर बी दोन्हींपैकी कोणताही ग्रुप आपण यूज करू शकतो, पण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जास्त कोणता यूज होतो ए सी इनहिबिटर ए आर बीज पेक्षा दोघांपैकी? एआरबी. मग त्याचे ॲडव्हान्टेज तुम्हाला माहीत आहे. ओके मोर कम्प्लीट इनहिबिशन आणि ड्राय कप यांनी दिसत नाही. ओके मग हायपरटेन्शनमध्ये हे कसे उपयुक्त राहतील तुम्ही सांगा बरं. ब्लड प्रेशर कसे कमी करतील हे ड्रग? तुम्हाला विचारलं हाऊ ए सी इनहिबिटर्स आर यूजफुल इन हायपरटेन्शन. रिड्यूस रिड्यूस प्रीलोड, रिड्यूस आफ्टर लोड, ओके म्हणजे वॅसोडायलेटेशन. एक्सक्रिशन ऑफ ओके वॉटर अँड सोडियम, ओके ओके दोन ऍक्शन आहे, एक वॅसोडायलेटेशन ओके वॅसोडायलेटेशन आणि दुसरी आहे लॉस ऑफ आर्टेरियल डायलेटेशन, सोडियम अँड वॉटर. सोडियम अँड वॉटर. वॅसोडायलेटेशन मध्ये आर्टेरियो प्लस वेनोडायलेटेशन. आता पहा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हायपरटेन्शन मध्ये पण शिकव सांगणार आहे. जर ब्लड प्रेशरचं फिजिओलॉजीची डेफिनेशन तुम्ही पाहिली तर ब्लड प्रेशर इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट अँड टोटल पेरिफेरल रेजिस्टर. ब्लड प्रेशर इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट अँड टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. आता टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स जो आहे ओके तो वेसलच्या कॉन्स्ट्रिक्शन किंवा रिलॅक्सेशनवर डिपेंड असतो. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर टी पी आर वाढतो, मेनली आर्टेरियो कॉन्स्ट्रिक्शन. आणि व्हॅसो डायलिटेशन झालं, आर्टेरियो डायलिटेशन झालं तर टी पी आर काय होणार आहे? कमी होणार. कमी हो. टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स टी पी आर म्हणजे काय? टोटल पेरिफेरल, ह्या टर्मिनॉलॉजी ऐकल्यात का तुम्ही? कार्डियक आउटपुट, टी पी आर. म्हणजे बी पी जो आहे इट इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट अँड टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. मग बी पी कशाने वाढू शकतो? एखाद्याचं कार्डियक आउटपुट वाढलं, एखाद्या पेशंटचं टी पी आर वाढलं तर बी पी वाढू शकतो. आता बी पी कमी करायचा असेल तर खूप सारे ड्रग आहेत, परंतु अल्टिमेटली हे ड्रग काय करणार आहे, काय करू शकतं हे ड्रग? तर बी पी कमी करणारे ड्रग एक तर कार्डियक आउटपुट कमी करतात ओके, किंवा टी पी आर कमी करतात, किंवा दोन्ही कमी करतात, बरोबर आहे. तर आता हे कसं करतं मी डिटेलमध्ये जात नाही, हायपरटेन्शनमध्ये आपण खूप छान पद्धतीने डिस्कस करणार आहे. तर हे ड्रग ए सी इनहिबिटर व्हॅसोडायलिटेशन करता,
आणि त्यात आर्टेरियो डायलिटेशन होतं आणि त्याच्यामुळं टोटल पेरिफेरल रेझिस्टन्स काय होतो, कमी होतो. टोटल पेरिफेरल रेझिस्टन्स कमी होतो. हे ड्रग सोडियम आणि वॉटर एक्सक्रिशन करता, त्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम काय होईल, कमी कमी. आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालं तर व्हेनस रिटर्न कमी होतो, आणि व्हेनस रिटर्न जे आहे तो कमी झाला तर कार्डियक आउटपुट काय होईल, कमी कमी होईल. म्हणजे ए सी इनहिबिटर्स किंवा ए आर बीज हे ड्रग ब्लड प्रेशर कमी करतात बाय व्हॅसोडायलिटेशन, ते टी पी आर कमी करतात, आणि बाय इन्क्रीजिंग लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर ते काय कमी करतात, कार्डियक कार्डियक आउटपुट आउटपुट. लक्षात आलं? म्हणजे असं जर क्वेश्चन आला हाऊ ए सी इनहिबिटर्स आर युजफुल इन हायपर टेन्शन तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, किंवा तुम्ही एम सी क्यू सॉरी युजेसमध्ये फक्त असं नाही लिहायचं हायपर टेन्शन संपलं, फक्त एक लाईन लिहून फायदा नाही ना, त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे दोन तीन लाईन काय आपण लिहू शकतो. मग तुम्हाला मेकॅनिझम माहिती आहे तर तुम्ही तिथं युज मेन्शन करू शकता. ओके, आता हे फर्स्ट लाईन अँटी हायपर टेन्सिव्ह आहे ते मेन्शन करू शकता. बरोबर आहे. ए आर बीज वी प्रेफर्ड विथ ओव्हर ए सी इनहिबिटर ते मेन्शन करू शकता. ओके ओके. आता एज ए मोनोथेरपी आपण यूज करू शकतो किंवा कॉम्बिनेशन थेरपी यूज करू शकतो. 50% पेशंट जे इसेन्शियल हायपर टेन्शनचे आहेत त्यांना मोनोथेरपी त्यांमध्ये पण रिस्पॉन्स येतो, परंतु खूप लोकांना कॉम्बिनेशन ची गरज पडते अदर ए सी इनहिबिटर सॉरी अदर ड्रग्स बरोबर. ए सी ओके इनहिबिटर्स बरोबर डायुरेटिक्स आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. ते महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत ते यूज करू शकतो. ओके, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, अजून हायपर टेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं कोणत्या हायपर टेन्सिव्ह पेशंटमध्ये हे जास्त प्रेफर करतात, ज्या पेशंटला कोणती ॲडिशनल कोमॉर्बिडिटी आहे, डायबिटीस और सीकेडी डायबिटीस और सीकेडी. तर डायबिटीस असेल आणि हायपर टेन्शन असेल तर ड्रग ऑफ चॉईस ए सी इनहिबिटर किंवा ए आर बी टू ट्रीट हायपर टेन्शन. त्याचप्रमाणे सीकेडीचा पेशंट आहे क्रोनिक किडनी डिसीजचा आणि त्याला हायपर टेन्शन डेव्हलप झाला, ओके, त्यामध्ये पण अबो 18 इयर्स आपण ए सी इनहिबिटर ए आर बीच यूज करतो, तर त्यांना पण सीकेडीच्या पेशंटला पण आपण ए सी इनहिबिटर किंवा ए आर बीच देतो. लक्षात आलं? म्हणजे हायपर टेन्शनमध्ये 3-4 पॉईंट लिहिता येईल तुम्हाला. ओके आता ही स्लाइड तुमच्यासाठी एग्जामच्या दृष्टीने नाही लक्षात ठेवली तरी चालेल. हे MBBS मध्ये 12 मार्क क्वेश्चन असतो, त्यासाठी ॲडिशनल पॉईंट विचारतात. तुम्हाला 6 मार्कच्या क्वेश्चनला ॲडव्हान्टेजेस ऑफ ए सी इनहिबिटर ॲज ए अँटी हायपरटेन्सिव्ह कोणीही विचारणार नाही. ओके, तर फक्त आता आपण डिस्कस करतोय त्यात डिटेलमध्ये जाऊ नका, कारण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. एक म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेज काय. ओके, फ्री ऑफ पोस्चरल हायपोटेन्शन. मेजॉरिटी ऑफ द ए सी इनहिबिटर बरोबर पोस्चरल हायपोटेन्शन होत नाही. कॅप्टोप्रिल बरोबर चान्सेस आहे पण बाकीच्यांबरोबर नाही. इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सचे चान्सेस कमी आहे. जे डायुरेटिक बरोबर होते. फिलिंग ऑफ वीकनेस अँड सी एन एस इफेक्ट ते कोणाबरोबर होते, वीकनेस डायरेक्ट डायुरेटिक बरोबर. स्पीकर बरोबर आहे ना. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाला, नंतर पोटेशियम लेवल कमी झाली तर वीकनेस होता, त्यानंतर सी एन एस ॲडवर्स इफेक्ट पण त्याच्याबरोबर दिसून यायचे, ते आहे. ए सी इनहिबिटर्स दे आर सेफर इन अस्थमा पेशंट, डायबिटिक पेशंट अँड पेशंट हॅविंग पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज, यांच्यामध्ये ते सेफर आहे. ओके, त्याचप्रमाणे लॉंग टर्म ए सी इनहिबिटर जर आपण यूज केले तर इन्सिडन्स ऑफ टाईप 2 डायबिटीज इन हाय रिस्क पेशंट कमी होतो, हे पण आपण पाहिलेलं आहे. ओके ठीक. आता एक लक्षात घ्या, डायुरेटिक स्टार्ट केल्यानंतर सोडियम वॉटर लॉस होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेव्हा बॉडीच्या लक्षात येतं की सोडियम वॉटर लॉस होतं आहे त्यावेळेस बॉडी काय करते, कॉम्पेन्स अल्डोस्टेरॉन यस कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते. बरोबर आहे. आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझममध्ये रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. रास सिस्टीममध्ये अँजिओटेन्सिन 2 बनतं. अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉनचं रिलीज वाढवतं आणि हा अल्डोस्टेरॉन काय करतो, सोडियम वॉटर रिटेन्शन करतो आणि त्यामुळं त्यामुळं डायुरेटिक्सला काय होतो, रेझिस्टन्स डेव्हलप होतो. मग आता आपल्याला रेझिस्टन्स डेव्हलप होण्यामागचं
कारण काय, कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली होती? रस रास। रस मग ते होऊ नये म्हणून डायुरेटिक बरोबर आपण काय यूज करू शकतो? यस एसी इनहिबिटर। यस म्हणजे हे कॉम्बिनेशनचा ऍडव्हान्टेज लक्षात आला तुमच्या? ओके। त्याचप्रमाणे रिनल ब्लड फ्लो वेल मेंटेन राहतो ह्या पेशंट, म्हणजे या एसी इनहिबिटर ARBs मुळे। ओके। कारण आपण पाहिलेलं आहे एंजियोटेन्सिन 2 नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये GFR कमी करतो, आणि रिनल अल्टरस्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एंजियोटेन्सिन 2 काय करतोय? वाढवतो 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 वाढवतो, GFR वाढतो। नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये एंजियोटेन्सिन 2 जर GFR कमी करत असेल तर एसी इनहिबिटर्स रिनल ब्लड फ्लो मेंटेन ठेवतील, GFR मेंटेन ठेवतील नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये। परंतु जर रिनल अल्टरस्टेनोसिसचा पेशंट आहे, त्यात आपण एसी इनहिबिटर्स यूज केले किंवा ARBs यूज केले, तर एंजियोटेन्सिन 2 मेडिएटेड GFR इन्क्रीज जो होत होता रिनल अल्टरस्टेनोसिसच्या पेशंटमध्ये, तो होईल का? नाही होणार. नाही। त्यामुळं तुम्हाला हा MCQ पण लक्षात ठेवायचा आहे की एसी इनहिबिटर्स अँड ARBs आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन रिनल आर्टरी स्टेनोसिस पेशंट। एखाद्या पेशंटला रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्याच्यात एसी इनहिबिटर यूज करतान का तुम्ही? नाही. नाही। तर एसी इनहिबिटर्स त्याचबरोबर ARBs दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन रिनल आर्टरी स्टेनोसिस पेशंट। ओके ओके। आता नेक्स्ट एक आहे, हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी अँड इन्क्रीज वॉल टू ल्युमेन रेशो ऑफ ब्लड वेसल दॅट ऑकर्स इन हायपरटेन्सिव्ह पेशंट इज रिव्हर्स। तर अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू हा ड्रग यूज केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होतो, त्याचबरोबर जे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर म्हणजे हायपरटेन्शन जर अनट्रीटेड राहिलं तर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती। ओके। तर ती एसी इनहिबिटर्सनी रिव्हर्स होते। त्याचप्रमाणे ब्लड वेसलचा जर विचार केला तर वॉल टू ल्युमेन रेशो वाढतो, म्हणजे वॉलची थिकनेस वाढते, त्यामुळे वॉल टू ल्युमेन रेशो पाहिला तर आपण तो वाढतो, तर तो पण रिव्हर्स होतो एसी इनहिबिटर ARBs में। तर हायपरटेन्शनमध्ये ब्लड प्रेशर कंट्रोलिंग तर होतंच, त्याचबरोबर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी इन्क्रीज वॉल टू ल्युमेन रेशो हे पण रिव्हर्स होतो। नो हायपर युरेसिमिया, नो डेलिटिरियस इफेक्ट ऑन प्लाझ्मा लिपिड प्रोफाइल, हे कशाबरोबर दिसून येत होतं? हायपर युरेसिमिया, डायरेटिक मध्ये आहे. डायुरेटिक। पण मला एक सांगा, हे जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे ते डायुरेटिक बरोबर म्हणजे नॉर्मल अँटी हायपरटेन्सिव्ह डोस, आपला जो डायुरेटिक पॉइंट ऑफ डायुरेटिक आपण अँटी हायपरटेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करताना लो डोसला यूज करतो का हाय डोसला? लो डोस, हायड्रोक्लोरोथायाझाइड 12.5 to 25। मग ह्या लो डोसला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स किंवा जे ॲडव्हर्स इफेक्ट आहे डायुरेटिकचे, ते असतील का कॉमन? नाही तर तुम्हाला नाही ते लक्षात ठेवायचं की हे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहे डायुरेटिकचे ते हाय डोसला असतात, त्यामुळे हायपरग्लायसेमिया जरी डायुरेटिक करत असेल तरी पण आपण डायबिटीस पेशंटमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो हे आपण पाहिलेलं आहे। ओके। नो रिबाउंड हायपरटेन्शन ऑन विड्रॉवल, कोणत्या ड्रग बरोबर आपण हे पाहिलेलं आहे रिबाउंड हायपरटेन्शन? बीटा ब्लॉक बीटा बीटा ब्लॉक, ब्लॉक व्हेरी गुड। त्याचबरोबर हे ड्रग क्वालिटी ऑफ लाईफ पॅरामीटर्स लाईक जनरल वेल बिईंग, वर्क परफॉर्मन्स, सेक्सुअल परफॉर्मन्स हे अफेक्ट करत नाही। ओके। स्लीप ते पण अफेक्ट करत नाही, बीटा ब्लॉकर्स आहेत। ओके। ते सेक्सुअल परफॉर्मन्स अफेक्ट करतात। अमंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बीटा ब्लॉकर्स हे जास्त हे सगळ्या अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये सेक्सुअल परफॉर्मन्स डिस्टर्ब हे जास्त बीटा ब्लॉकरमुळे होतो, तर हे एक तुम्हाला माहीत पाहिजे। तर अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये परत एकदा येणार आहे हे रिपीट, जस्ट इथं मी तुमच्याशी डिस्कस केलंय, तर हे ॲडिशनल ॲडव्हान्टेजेस पॉईंट जे आहेत ते नाही लक्षात ठेवले तरी चालेल, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे नाही, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलेले आहे। कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये कसं इफेक्टिव्ह आहे? तर दोन प्रकारे इफेक्टिव्ह आहे, मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे। एक काय आहे की कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये
एक लक्षात ठेवा, वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग उपयुक्त ठरतात आणि एसी इनहिबिटर वर्क ऑफ द हार्ट कमी करतं. कसं कमी करतं? वेनोडायलेटेशन, वेनो आर्टेरियोडायलेटेशन, डायलिटेशन, आर्टेरियो डायलिटेशन. वेनो वेस्टेशन डायलिटेशन ऑफ मुळे, सोडियम अँड वॉटर. यस, वेनो डायलिटेशन मुळे प्री लोड कमी होईल, आर्टेरियो डायलिटेशन मुळे आफ्टर लोड कमी होईल आणि दे ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर. प्लाझ्मा व्हॉल्यूम इज डिक्रीज अँड हेन्स वर्क ऑफ द हार्ट इज डिक्रीज. आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं, ओके, वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर त्याचा बेनिफिशियल इफेक्ट आहे हार्ट फेल्युअर पेशंटमध्ये. त्याचबरोबर त्याचबरोबर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये ए सी इनहिबिटर ARBs हे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करतात हे पण पाहिलं. आणि त्यामुळं ए सी इनहिबिटर किंवा ARBsला डिसीज मॉडिफाईंग ॲक्शन आहे. डिसीज मॉडिफाईंग ॲक्शन, ओके, दे हॅव डिसीज मॉडिफाईंग ॲक्शन इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. म्हणजे हार्ट फेल्युअरमध्ये कसे इफेक्टिव्ह आहे ए सी इनहिबिटर्स, ते लक्षात आले तुमच्या? त्यात ॲक्शन देता येईल तुम्हाला सगळ्या. एक दे आर व्हॅसो डायलेटर, आर्टेरियो डायलेटेशन, वेनो डायलेटेशन. आर्टेरियो डायलेटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होईल आणि वेनो डायलेटेशनमुळं काय कमी होईल? ब्रिलोड. आणि त्याच्यामुळे वर्क ऑफ द हार्ट काय होतं? डिक्रीज कमी होतं. त्याचप्रमाणे हे ड्रग्स सोडियम वॉटर लॉस करता आणि त्याच्यामुळे सिम्प्टमॅटिक इम्प्रूवमेंट होती, ओके. त्याचबरोबर डिसीज प्रोग्रेस हे ड्रग ॲड्रेस करतात. दिस ए सी इनहिबिटर्स किंवा ARBs पण दे अरेस्ट ऑर रिव्हर्स द पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. लक्षात आलं हे तुमच्या? हो सर, हो ओके सर. ओके. मायोकार्डियल इन्फॉक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे एंजियोटेन्सिन 2 जर म्हणजे त्याची लेवल वाढली तर तो काय करतो, फायब्रोसिस आणि डायलेटेशन ऑफ द इन्फॉक्टेड एरिया करतो आणि हायपरट्रॉफी ऑफ द नॉन इन्फॉक्टेड एरिया करतो. बरोबर आहे? म्हणजे हे हार्मफुल इफेक्ट एंजियोटेन्सिन 2 चा MI च्या पेशंटमध्ये दिसून येतो. MI च्या पेशंटमध्ये एंजियोटेन्सिन ची लेवल वाढल्यामुळं फायब्रोसिस आणि फायब्रोसिस अँड डायलेटेशन ऑफ द इन्फॉक्टेड एरिया होतं आणि नॉन इन्फॉक्टेड एरियाची हायपरट्रॉफी होती. मग MI च्या पेशंटमध्ये जर आपण AC इनहिबिटर स्टार्ट केले, ओके, विथ इन 24 आवर ऑफ अन अटॅक आणि कंटिन्यू 6 वीक्स, ओके, कंटिन्यू केले तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये असं दिसून आलं आहे की AC इनहिबिटर रिड्यूस अर्ली ॲज वेल ॲज लॉंग टर्म मॉर्टॅलिटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द प्रेझेन्स ऑर ॲबसन्स ऑफ सिस्टोलिक डिसफंक्शन. फक्त ते देताना हायपोटेन्शन आपण अवॉइड केलं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे AC इनहिबिटर MI च्या पेशंटमध्ये यूज केल्याने मॉर्टॅलिटी काय होते? कमी होते, कमी होते. कमी होते. त्यामुळे MI च्या पेशंटमध्ये आपण अदर ड्रग्स स्टार्ट करतो, जसं फायब्रिनोलायटिक आहे, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आहेत, त्याचप्रमाणे स्टॅटिन्स आहेत. त्याबरोबर आपण काय स्टार्ट करतो? AC इनहिबिटर किंवा ARBs पैकी एखादा ड्रग आपण स्टार्ट करतो विथिन 6 आवर, म्हणजे विथिन 24 आवर स्टार्ट करायला पाहिजे आणि कंटिन्यू ॲटलीस्ट 6 वीक्स आपण दिला पाहिजे ॲज पर KD त्रिपाठी. ओके, आता कोणकोणते युजेस पाहिले आत्तापर्यंत आपण? हायपरटेन्शन पाहिलं, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पाहिलं, तिसरं मायोकार्डियल इन्फॉक्शन. ओके ओके. आता जे हाय रिस्क कार्डिओवॅस्क्युलर डिसीजचे पेशंट आहे, ज्यांना कार्डियक प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटमध्ये AC इनहिबिटर आपण प्रोफिलॅक्सिस म्हणून यूज करतो आणि AC इनहिबिटर यूज करल्याने कार्डियक मॉर्टेलिटी आणि मॉर्बिडिटी दोन्हीही कमी होते हाय रिस्क कार्डिओवॅस्क्युलर डिसीज पेशंटमध्ये. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या पेशंटला हाय रिस्क कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहे, डिसीज म्हणजे हाय रिस्क हाय कार्डिओवॅस्क्युलर रिस्क पेशंट आहे, याच्यामध्ये आपण हे ड्रग प्रोफिलॅक्सिससाठी यूज करू शकतो. ओके, म्हणजे एखाद्या पेशंटला जे कार्डियक
प्रॉब्लेम जे आहे ते होण्याचे चान्सेस आहेत, कार्डियक डिसीज होण्याचे चान्सेस आहेत, हाय रिस्क फॅक्टर आहेत आपण म्हणू शकतो, त्या पेशंटमध्ये हे प्रोफिलॅक्सिस म्हणून यूज होतो. तर हा चौथा यूज झाला. ओके, चार यूज आपण पाहिलेले आहेत. पहिला हायपरटेन्शन आहे, दुसरा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे, तिसरा मायोकार्डियल इन्फॉर्क्शन आहे, आणि चौथा प्रोफिलॅक्सिस. एक मिनिट, प्रोफिलॅक्सिस इन हाय कार्डिओवॅस्क्युलर रिस्क पेशंट, हे चार यूज झालेले आहेत. पाचवा यूज आपण पाहणार आहोत. ओके, पाचवा यूज आहे डायबेटिक नेफ्रोपॅथी. डायबेटिक नेफ्रोपॅथी जे आहे त्या पेशंटमध्ये आपण म्हणजे एखाद्याला डायबिटीस आहे किंवा इनिशियल स्टेज आहे नेफ्रोपॅथीची, तर त्यामध्ये एसी इनहिबिटर यूज केले तर काय होऊ शकतं? तर टाईप 1 डायबिटीस किंवा टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटला जर एसी इनहिबिटर्स आपण यूज केले तर दे कॅन प्रिव्हेंट डायबिटिक नेफ्रोपॅथी. आणि समजा डायबिटिक नेफ्रोपॅथी त्या पेशंटमध्ये ऑलरेडी आहे तर त्या पेशंटमध्ये त्या डिसीजचा प्रोग्रेस ते डिले करतात. लक्षात आलं? तर इव्हन एखाद्या पेशंटला म्हणजे डायबिटिक पेशंटला हायपरटेन्शन नाही आहे तरी पण काही गाईडलाईन्स म्हणतात की एसी इनहिबिटर ईआरबीज यूज केल्याने डायबिटिक नेफ्रोपॅथीची जी चान्सेस आहेत ते कमी होतात, किंवा डायबिटिक नेफ्रोपॅथी डेव्हलप झालेला असेल तर त्याची प्रोग्रेस जी आहे ती डिले होते. त्यामुळे डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये त्याचा उपयुक्तता दिसून आली. त्याचप्रमाणे नॉन डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्येही काही क्लिनिकल ट्रायल्समध्ये बेनिफिशियल इफेक्ट दिसून आलेले आहेत. तर 6 यूजेस आपले झालेले आहेत, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, मायोकार्डियल इन्फॉर्क्शन, प्रोफिलॅक्सिस इन हाय कार्डिओवॅस्क्युलर रिस्क पेशंट, डायबिटिक नेफ्रोपॅथी आणि नॉन डायबिटिक नेफ्रोपॅथी. सातवा यूज जो आहे स्क्लेरोडर्मा क्रायसिस. तर स्क्लेरोडर्मा क्रायसिस ही अशी कंडिशन आहे त्यामध्ये ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं आणि रिनल फंक्शनचं डिटोरिएशन झालेलं असतं, आणि ह्या पेशंटमध्ये अँजिओटेन्सिन 2 ची लेवल वाढलेली असते. ह्या अँजिओटेन्सिन 2 च्या लेवलमुळं, हाय लेवलमुळं हे रायझिंग बीपी आणि डिटोरिएशन ऑफ रिनल फंक्शन झालेलं असतं, आणि त्यामुळं स्क्लेरोडर्मा क्रायसिसच्या पेशंटमध्ये एसी इनहिबिटर्स एक आपण म्हणू शकतो की ते यूज केल्याने ड्रॅमॅटिक इम्प्रूव्हमेंट होते आणि ते लाईफ सेविंग म्हणून कन्सिडर केले जातात स्क्लेरोडर्मा क्रायसिसच्या पेशंटमध्ये. तर हे झाले 7 यूजेस, हे झाले 7 यूजेस. तर स्क्लेरोडर्मा क्रायसिस काय आहे त्यात मी डिटेल जाणार नाही, तुम्हाला फक्त एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढा पार्ट महत्त्वाचा आहे तो मी तुमच्याशी डिस्कस केला आहे. स्क्लेरोडर्मा क्रायसिसच्या पेशंटमध्ये हायपर टेन्शन आणि रिनल फंक्शन डिटोरिएट झालेलं असतं आणि त्यामुळं त्याला ट्रीट करण्यासाठी आपण एसी इनहिबिटर्स यूज करतो. तर 7 यूजेस लक्षात आले तुमच्या? हायपरटेन्शन, कोणकोणते आहेत? हायपर टेन्शन, सीएचएफ, मायोकार्डियल इन्फॉर्क्शन, डायबिटिक नेफ्रोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी, नॉन डायबिटिक नेफ्रोपॅथी आणि क्लेरोडर्मा, प्रोफिलॅक्सिस इन हाय कार्डिओवॅस्क्युलर रिस्क पेशंट. ओके, आणि स्क्लेरोडर्मा क्रायसिस 7 यूजेस आले पाहिजे. कधी कधी हायपरटेन्शन सोडून दुसरे आठवतच नाही, त्यामुळं युजेसमध्ये ह्या 7 कारण खूप कॉमनली यूज सॉरी विचारलं जा. कार्डिओवास्क्युलर रिस्क पेशंट हां, डायबेटिक तर याच्यामध्ये 7 यूजेस हे तुमचे टिप ऑफ टंग पाहिजे, कारण खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे हा. त्याचप्रमाणे त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट पण 7-8 तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. ते पण म्हणजे जेव्हा एसी इनहिबिटरचा क्वेश्चन येतो त्यावेळेस युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्टच आम्ही पाहतो, बाकी तुम्ही क्लासिफिकेशन वगैरे तुम्हाला येऊन जातं लगेच. बरोबर आहे. आता ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते पण खूप महत्वाचे आहेत माहीत असणं. तर पहिला ऍडव्हर्स इफेक्ट आहे एसी इनहिबिटरचा हायपोटेन्शन. करेक्ट आहे, ते व्हॅसोडायलेटेशन करता सोडियम वॉटर लॉस होतं त्यामुळे हायपोटेन्शन होतं. बरोबर आहे. ओके, मेनली अकर ड्यूरिंग इनिशियल ट्रीटमेंट, ज्यामध्ये डायुरेटिक ट्रीटेड अँड सीएचएफ आहे त्यामध्ये चान्सेस आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे,
की त्यांची पोटॅशियम लेवल वर काय ऍक्शन आहे ते एक लक्षात घ्या. हे ड्रग एसी इनहिबिटर्स, त्याचप्रमाणे ईआरबीज, हे ड्रग हायपरकॅलेमिया करतात. काय करतात? हायपरकॅलेमिया. ओके, हायपरकॅलेमिया का होतं या ड्रगनी? तर हे ड्रग सोडियम आणि वॉटर लॉस करता आणि त्या बदल्यात काय रिटेन करतात? पोटॅशियम रिटेन करतात. हायपरकॅलेमिया इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲडवर्स इफेक्ट ऑफ एसी इनहिबिटर ईआरबीज. आता डायुरेटिकमध्ये जर स्पायरनोलॅक्टोन आहे आणि दुसरा थायाझाइड आहे, यापैकी कोणत्या ग्रुपबरोबर हा यूज केलेला चांगला राहील? थायसाइड बरोबर थायाझाइड का बरं? स्पायरोनोलॅक्टम हा पोटॅशियम स्पेअरिंग तो अजून पण हायपरकॅलेमिया करेल आणि थायाझाइड काय करतो? हायपोकॅलेमिया. हां, मग जर आपण थायाझाइड आणि एसी इनहिबिटर यूज केलं तर थायाझाइडमुळे हायपोकॅलेमियाचे चान्सेस जे आहेत ते एसी इनहिबिटर यूज केल्याने काय होतील? कमी होतील. कमी होतील. म्हणून आपण त्यावेळेस पाहिला, पहा, हायपोकॅलेमिया जो पाहिलंय डायुरेटिकचं कॉम्प्लिकेशन त्या ट्रीटमेंटमध्ये बघितलेलं आहे आपण. एक तर आपण काय करू शकतो, डायट्री पोटॅशियम डायट वाढवू शकतो त्या पेशंटला हायपोकॅलेमिया होऊ नये म्हणून, किंवा आपण काय देऊ शकतो, पोटॅशियम सप्लिमेंट देऊ शकतो, किंवा होऊ नये म्हणून आपण थायाझाइड बरोबर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक यूज करू शकतो, किंवा थायाझाइड बरोबर काय यूज करू शकतो, एसी इनहिबिटर किंवा ईआरबीज. लक्षात आलं? ओके, तर हायपरकॅलेमिया मेनली सीन इन पेशंट टेकिंग पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स, ईआरबीज, एनसेड्स आणि बीटा ब्लॉकर. आता याच्यात आपण डिटेल जाणार नाही, तेवढं तुम्हाला हायपरकॅलेमिया लक्षात ठेवायचं आहे. ओके, तिसरा ॲडवर्स इफेक्ट आहे ड्राय कप. बरोबर आहे, तर ड्राय कप का होतो ते आपण पाहिलेलं आहे. ओके, ड्यू टू इनहिबिशन ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ब्रॅडीकायनेज. आता सबस्टन्स बी आणि त्याचा इन्सिडन्स किती आहे? 4 ते 16%. किती? 4 ते 16%. आणि कधी ड्राय कप दिसतो? विथिन 1 to 8 weeks ऑफ स्टार्टिंग ऑफ एसी इनहिबिटर. आता ड्राय कप आल्यानंतर काय केलं पाहिजे? एसी इनहिबिटर मोड ड्राय कप डेव्हलप झाला तर काय करणार तुम्ही? तर यू हॅव टू स्टॉप द ड्रग, यू हॅव टू डिसकंटिन्यू द ड्रग, अँड आफ्टर स्टॉपिंग ड्रग दिस ड्राय कप सबसाइड्स विथिन 4 to 6 days. किती दिवसात जातो? 4 to 6 days. ओके, लक्षात आलं? ओके, ठीक आहे. यस सर. त्याचप्रमाणे ड्राय कप नंतर रॅशेस आणि आर्टिकेरिया, दिस ॲडवर्स इफेक्ट इज सीन इन 1 to 4% पेशंट. तर ड्राय कप 4 ते 16% लोकांमध्ये दिसतं, रॅशेस आर्टिकेरिया 1 ते 40% लोकांमध्ये दिसतं. परंतु ड्राय कप झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागत होतं, ड्रग काय करावं लागत होतं? डिसकंटिन्यू. पण रॅशेस आर्टिकेरिया हे माइल्ड इफेक्ट आहे, वी डू नॉट रिक्वायर डिसकंटिन्युएशन ऑफ द ट्रीटमेंट. लक्षात आलं? ओके, एंजिओडिमाचे चान्सेस आहेत, पण ड्राय कप, रॅशेस, आर्टिकेरिया यांच्यापेक्षा एंजिओडिमाचे चान्सेस अजून कमी आहे. 0.5% पेशंटमध्ये एंजिओडिमाचे चान्सेस आहे. आणि एंजिओडिमामध्ये काय होतं की लिपचं स्वेलिंग होतं, माउथचं स्वेलिंग होतं, नोज चं, नोज आणि लिप्स यांचं स्वेलिंग होतं, लॅरिंग्सचं स्वेलिंग होतं, लॅरिंजियल इडिमा होतं. ओके, आणि त्यामुळं एअरवे ऑबस्ट्रक्शन पण होऊ शकतं. आणि आता एंजिओडिमा ट्रीट करायचा असेल तर जसं अनाफिलॅक्टिक शॉक ट्रीट करतो तसंच आपल्याला इथं ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. अनाफिलॅक्टिक शॉकसाठी ड्रग ऑफ चॉईस काय होता? ॲड्रिनॅलिन. ॲड्रिनॅलिन. कोणत्या रूटने यूज करतो? आय एम आय आय एम. एम कॉन्सन्ट्रेशन काय आहे? 1:100, 1:2000, 1:10,000. 1:10. 1:2000 फॉर इंट्रामस्क्युलर रूट. जर आपल्याला वन आय टू टेन व्ही, थाउजंड फॉर आय वी यस व्हेरी आय गुड, एम 10,000 आहे. यस यस व्हेरी गुड. तर एंजिओडेमा झालं तर ॲड्रिनॅलिन देणं गरजेचं आहे, अँटी हिस्टॅमिनिक आणि कॉर्टिकोस्टेरॉइड आपल्याला अकॉर्डिंग टू द नीड स्टार्ट करायचं आहे. म्हणजे अनाफिलॅक्टिक शॉक सारखंच एंजिओडेमा ट्रीट करणं गरजेचं आहे. तर पहा, हायपोकॅलेमिया, सॉरी, हायपोटेन्शन,
हायपरकॅलेमिया, ड्राय कफ, रॅशेस अर्टिकेरिया आणि अँजिओडिमा. तर हे तिन्ही ॲडवर्स इफेक्ट एकामागे एक तुमच्या लक्षात आले पाहिजे, ड्राय कफ, रॅशेस अर्टिकेरिया आणि अँजिओडिमा. नंतरचा ॲडवर्स इफेक्ट जो आहे तो आहे डिसजेसिया. डिसजेसिया म्हणजे अल्टर टेस्ट सेन्सेशन किंवा लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन. ओके, अल्टर टेस्ट सेन्सेशन ऑर लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन, जे आता कोविडच्या पेशंटमध्ये पण काहींना पहा टेस्ट सेन्सेशन गेलं होतं, तर ते कंडिशनला डिसजेसिया असं म्हणतात. आणि काही ए सी इनहिबिटरच्या पेशंट्समध्ये, ज्यांना ए सी इनहिबिटर स्टार्ट केलं आहे त्या पेशंटमध्येही हा ॲडवर्स इफेक्ट दिसून येतो डिसजेसिया. तो रिव्हर्सिबल लॉस ऑर अल्टरेशन ऑफ टेस्ट सेन्सेशन डिस. ओके, मेनली हे कॅप्टोप्रिल बरोबर दिसतो. कोणत्या ड्रग बरोबर दिसतो? कॅप्टोप्रिल. ओके, अदर ए सी इनहिबिटर बरोबर अजून कमी चान्सेस आहे, पण अमंग ए सी इनहिबिटर बरोबर डिसजेसिया हा कशा बरोबर दिसतो? कॅप्टोप्रिल. मे बी त्याचं केमिकल स्ट्रक्चर थोडं बाकीच्यांपेक्षा डिफरन्स आहे, बाकी सगळे कार्बोक्झिल ग्रुप आहे, कॅप्टोप्रिल जो आहे तो सल्फॅड्रिल ग्रुप आहे. तर ते एक रिझन असू शकतं. आणि अमंग ए सी इनहिबिटर ही डिसजेसिया ॲडवर्स इफेक्ट हा जास्त कॅप्टोप्रिल बरोबर दिसतो, बाकीच्यांबरोबर अजून चान्सेस कमी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फिटोपॅथिक. ए सी इनहिबिटर्स, ए आर बीज, बोथ आर फिटोपॅथिक. फिटोपॅथिक म्हणजे काय? की ते दिल्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीमध्ये दिल्यानंतर ते कोणता इफेक्ट करतात? टेराटोजेनिक 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 इफेक्ट. टेराटोजेनिक इफेक्ट. ओके, टेराटोजेनिक इफेक्ट. ओके, तर दे आर फिटोपॅथिक. सो कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी ए सी इनहिबिटर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड, ए आर बीज आर कॉन्ट्राइंडिकेटेड. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? ओके, तर त्यामध्ये फिटल ग्रोथ रिटार्डेशन होतं, हायपोप्लेजिया ऑफ ऑर्गन्स होतं, फिटल डेथ होऊ शकते. ओके, फिफ ए सी इनहिबिटर्स गिव्हन ड्युरिंग लॅटर हाफ ऑफ प्रेग्नन्सी. अ रिसेंट रिपोर्ट इंडिकेट दॅट 2.7 फोल्ड हायर मल फॉर्मेशन रेट इन फिटस एक्सपोज टू ए सी इनहिबिटर इन द फर्स्ट ट्राइमिस्टर. ए सी इनहिबिटर मस्ट बी स्टॉप वेन वुमेन कन्सिव्ह. तर ए सी इनहिबिटर्स हे फिटोपॅथिक आहेत, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकी याच्यात नाही लक्षात आल्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे फिटल ग्रोथ रिटार्डेशन, हायपोप्लेजिया ऑफ ऑर्गन्स, फिटल डेथ मे ऑकर इन सेकंड ट्रायमिस्टर. ओके, फिटल मल फॉर्मेशन इन द फर्स्ट ट्रायमिस्टर जर यूज केलं तर होऊ शकतं. तर हे मॅनिफेस्टेशन लिहिलं तर चांगलंच आहे. ओके, त्यानंतर हेडेक, डिझिनेस, नॉशिया, बॉवेल अपसेट, म्हणजे सी एन एस प्लस जी आय टी नॉन स्पेसिफिक ॲडवर्स इफेक्ट यांनीही दिसून येतात. हे ड्रग प्रोटीन युरिया आणि ग्रॅन्युलोसायटोपेनिया करतात. रिअर आहे पण काही ड्रग बरोबर दिसून येतो. जर आला हा ॲडवर्स इफेक्ट, ग्रॅन्युलोसाइट काउंट कमी झाला किंवा प्रोटीन युरिया झालं, तर आपल्याला ते ड्रग विड्रॉवल करावं लागतं. ओके ओके, तर हे झाले ॲडवर्स इफेक्ट ऑफ ए सी इनहिबिटर्स. तर लक्षात आले ॲडवर्स इफेक्ट, 7 ते 8 ॲडवर्स इफेक्ट तुम्हाला आलेच पाहिजे. कोणकोणते ॲडवर्स इफेक्ट एकदा रिपीट करा. हायपरटेन्शन, हायपरकॅलेमिया, ड्राय रॅश, अर्टिकेरिया, ओके, एंजियोइडिमा, ओके, डिसजेसिया, व्हेरी गुड, फिटोपॅथिक, ओके, टेराटोजेनिक, ओके, फिटोपॅथिक आणि जी आय टी आणि सी एन एस इफेक्ट आहे त्यात काही. ओके, हेडेक, डिझिनेस, ओके, बॉवेल अप, जी आय टी डिस्टर्बन्स आपण म्हणू शकतो ते आहे, आणि ग्रॅन्युलोसायटोपेनिया आणि प्रोटीन युरिया. लक्षात राहतील तर हे 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आठ ॲडवर्स इफेक्ट तुमचे आले पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि त्यात एक एक दोन दोन लाईन आले पाहिजे. ड्राय कप झालं तर काय करायचं, इन्सिडन्स किती आहे, रॅशेस अर्टिकेरियाचं इन्सिडन्स काय आहे, थोड्या गोष्टी आपण लिहू शकतो त्यात. ओके, डिसजेसिया कोणत्या ड्रग बरोबर जास्त कॉमन आहे, तर कॅप्टोप्रिल ते लिहू शकता तुम्ही. ओके, फिटोपॅथिकमध्ये नॉट सेफर ड्रग टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, एक लाईन लिहून टाकायची. ओके, तर अशा गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. तर लास्ट स्लाइड आपण आजच्या लेक्चरची पाहूया की
काय प्रिकॉशन किंवा कॉन्ट्राइंडिकेशन आहेत एसी इनहिबिटर यूज करताना? तर पहिलं कॉन्ट्राइंडिकेशन तुम्हाला माहीत पाहिजे की एसी इनहिबिटर आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. ओके, कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. जेव्हा आपण हायपरटेन्शन डिस्कस करणार आहोत तर सेफर ड्रग इन प्रेग्नन्सी आणि ड्रग्स कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी असे ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 2 मार्कला येऊ शकतं. विच आर ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह सेफली वी कॅन यूज इन हायपरटेन्शन अँड विच ड्रग शुड बी अवॉइडेड टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. ओके, तर एसी इनहिबिटर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड, ए आर बीज आर ऑल्सो कॉन्ट्राइंडिकेटेड. वी शुड अवॉइड डायुरेटिकल, सो वी शुड अवॉइड डायुरेटिकल सो. त्यानंतर दुसरं ऍडव्हर्स दुसरं कॉन्ट्राइंडिकेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कोणतं? रेनल आर्टरी स्टेनोसिस. सो एसी इनहिबिटर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन पेशंट हॅव्हिंग बायलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस इफ पेशंट हॅव्हिंग बोथ किडनी, ऑर इफ पेशंट इज हॅव्हिंग युनिलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस हॅव्हिंग ओनली वन किडनी. ओके, इथं वन पाहिजे. ओके, ॲक्यूट रेनल फेल्युअर मे ऑकर इन दिस पेशंट. तर थोडक्यात एकच लक्षात ठेवा, दे आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन रिनल आर्टरी स्टेनोसिस पेशंट इफ वी यूज इन दिस पेशंट रिनल फेल्युअर मे ऑकर. लक्षात आलं? यस. आता तुम्हाला मी सांगितलं की प्रोटीन युरिया जो आहे रिनल डिसीज ॲग्रिवेट, रिनल डिसीज असेल पेशंटला तर ॲग्रिवेट होऊ शकतो प्रोटीन युरिया. तर एसी इनहिबिटर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड इफ सिरम क्रिएटिनिन इज मोर दॅन 3.5 मिलीग्राम पर DL. हे पण लक्षात ठेवा, एसी इनहिबिटर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड इफ सिरम क्रिएटिनिन इज अबोव 3.5 मिलीग्राम पर DL. लक्षात राहील हे? ओके, आता एसी इनहिबिटर्स आणि ए आर बीज आपण एकत्र यूज करायला पाहिजे का नाही? तर एसी इनहिबिटर्स आणि ए आर बीज कधीही एकत्र यूज करायचे नाही, कारण बोघही हायपर कॅलेमिया करता आणि त्याच्यामुळं रिस्क ऑफ हायपर कॅलेमिया खूप इन्क्रीज होऊ शकते. तर ए आर बीज बरोबर एसी इनहिबिटर यूज करायचे नाही. त्याचबरोबर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे एसी इनहिबिटर्स कशाबरोबर यूज नाही करायचे, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक स्पायरोनोलॅक्टोन. तर हे प्रिकॉशन कॉन्ट्राइंडिकेशन तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाले ना, तर त्यावरून त्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला लगेच लक्ष इझी जाणार आहे. तर हे जर 2 मार्कला विचारलं, वाईवत विचारलं, तर तुम्हाला माहीत पाहिजे, एमसीक्यू मध्ये आलं तर माहीत पाहिजे, म्हणून ही स्लाइड महत्वाची आहे. तर आपलं आता एसी इनहिबिटर्स कम्प्लीट झालेला आहे, ए आर बीज टॉपिक बाकी आहे. उद्या आपण ए आर बीज डिस्कस करूया पहिल्या अर्ध्या तासात, आणि त्यानंतर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कडे जाऊया. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ही लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर संपल्यानंतर आपण मग हायपरटेन्शन, अंजायना आणि हार्ट फेल्युअर हे सीवेजचे महत्वाचे टॉपिक डिस्कस करणार आहोत. तिन्ही लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक आहेत. परंतु हे सगळे टॉपिक लक्षात येण्यासाठी तुम्हाला पहिले डायुरेटिक, ड्रग ॲक्टिंग ऑन रास सिस्टीम आणि ड्रग ॲक्टिंग ऑन कॅल्शियम चॅनल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे तिन्ही ग्रुपचं डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे आपले हे बेसिक टॉपिक झाल्यानंतर ॲक्च्युअल आपण सीवेजचे महत्वाचे टॉपिक जे आहेत त्याकडे वळणार आहोत. तर उद्या आपण ॲज युजल 10 वाजता आपण घेऊया नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे, जे जे आहेत नोट्स वगैरे ते मी उद्या देतो. शनिवारी नाही शक्य.